माझ्या समाजाला राजकारण नाही करायचं. तुम्ही जर नाही दिलं तर आमच्या पुढे पर्याय. बस हीच विनंती का हे कुठेतरी जुळवाजुळवी होती का? बैठक झाली जवळपास 2 ते 2.5 तास बैठक झाली. नाही बैठक नाही म्हणूयात आपण, एक सखोल चर्चा ही आम्ही केली. सगळ्यात प्रथम अगोदर आम्ही जे आता नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्याबाबत साहेबांना मी सांगितलं की शेवटी सरकार तुम्ही आहे. गोरगरिबांचं खूप नुकसान झालंय शेतीमध्ये, मी प्रत्यक्ष बघून पण आलोय. त्या संदर्भात सरसकट मात्र शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळणं आवश्यक आहे. शेवटी आज राजा तुम्ही आहेत, या गादीवरती तुम्हीच पालक होतो, तुम्ही शुकारलेले आज जनतेचा. आणि गोरगरीब शेतकरी पुरता खचला आहे आता, आणि त्याला आधार देण्याचं काम सरकार म्हणून तुम्हाला करावंच लागणार. सरसकट सगळ्यांना नमस्कार भरपाई मिळणं गरजेचं आहे, त्याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली. तसंच बोलणं या मला अगोदर मी कुठलं तरी वडगाव होतो मला वाटतं, त्या गावामध्ये मी बोललो होतो की मी फडणवीस साहेबांना सुद्धा बोलणार आहे आणि शिंदे साहेबांना पण शेतकऱ्यांसाठी बोलणार. तर फडणवीस साहेबांना सुद्धा मी सांगितलंय, त्यांचाही फोन आला होता, त्यांनाही सांगितलं, कारण मी तुमच्यापासून कधी काही लपवत नाही. त्यांनाही सांगितलं की सरसकट शेतकऱ्यांना मात्र तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. त्यांनी सांगितलं की उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही आहेत, तर उद्याच्याला आम्ही निर्णय घेतो. तेच मी बहिणींना सुद्धा सत्तर साहेबांना सुद्धा सांगितलं की ते करावं लागतं. आणि एक बोत वाई म्हणून गावे तिथं आम्ही गेलो होतो, बरोबर होतो, तिथले जनावर शेळ्या वाहून गेल्या, शेकडो गावात तिथं ही झालं. आणि मराठवाड्यात जिथं जिथं असे नुकसान झाली त्या सगळ्याच गावांनी, त्या गावात सुद्धा वाई बोत म्हणून गावे तिथंही मध्ये पुलाची आवश्यकता आहे, त्या गावाचा पूर्ण संपर्क तुटतोय. ते त्यांना सांगितलं, त्यांनी तर त्या विषयात सांगितलं की ते शेतकऱ्यांचा आमचा विषय आम्ही तातडीनं ते पुलांचंही करतो. आणि मदतीच्या बाबत सुद्धा महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर विदर्भ असेल या ठिकाणी त्या गोष्टी नुकसान भरपाईच्या तातडीनं द्या मात्र, कारण खिशातला पैसा गेलाय सगळा आता शेतकऱ्यांचा, आणि आता तोंडाला आलेला घास गेला, लेकर समोर दिसायला लागलेत, कर्ज दिसायला लागले शेतकऱ्यांच्या समोर, खूप अनेक प्रश्न दिसायला लागले, तो खचला आहे. आणि त्याला आधार मात्र द्या आता. तर ते सत्तर साहेबांनी उद्या त्याला कॅबिनेटमध्ये घ्यायचं कबूल केलंय, आणि ते पण शेतकऱ्यांसाठीच काम करावं असं म्हणणं. याच्यात राजकारण नको आहे आता, कारण शेवटी मायबाप सरकार आहे, तुम्हालाही सांभाळणार आहे, देशाला पण सांभाळणार तेवढाच एक वर्ग आहे. इथं जातीपातीचं राजकारणही नको आणि वैयक्तिक राजकारण करण्याची जागा नाही, याबाबतही चर्चा झाली. दुसरी आरक्षणावरती पण झाली, आम्हाला आमच्या ठरलेलं प्रमाण आरक्षण पाहिजे. मी प्रत्येक वेळेस सांगतो आजत नाही, मला माझ्या समाजाला राजकारण नाही करायचं. तुम्ही जर नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय, आम्हाला त्यात जावं लागणार. तुम्ही त्याच्यावरही विचार करा, तुम्ही फडणवीस साहेबांना बोला, तुम्हाला ज्यांना ज्यांना बोलायचं त्यांना त्यांना बोला, त्या आमच्यावर काय ढकलाढकली करू नका. महाविकास आघाडीला बोला आणि महायुतीला बोला, ते काम काय आमचं नाही जनतेचं. आता सरपंच समजा तुम्ही आहेत, आम्हाला तुम्हालाच म्हणा लग्न का पडेल, सरपंचाला म्हणा त्यावर रस्ता टाकून दे, त्यांना कसं काय म्हणू शकतो आम्ही, ही कोणता डाव टाकायला लागले तुम्ही आमच्यावर. त्यामुळं त्याबाबतही चर्चा झाली, कारण शेतकऱ्यांचा तर सगळ्यात प्रथम मुद्दा घेतला आणि ती आता खूप आस्थेचा प्रश्न आहे. आत्ता ताजा तुम्हाला त्यांना वाचवावंच लागणार आहे, नसता मी भाईंजवळ निरोप दिलाय की रस्त्यावरती मग मला शेतकऱ्याला घेऊन उतरावं लागेल. तशी वेळ येणार नाही, 8-10 दिवसाचा त्यांना वेळ दिलाय, तर ते सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई देतील. पण ते असं व्हायला नको की लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान झालंय आणि त्याला दिले 10,000 रुपये, हे नको. एखाद्याचं 5 लाखाचं झालंय त्याला दिले 30,000 रुपये, असं नको. एखाद्याचं 20,000 झालंय मग त्याला दिले तुम्ही 1,700 रुपये, असं नको. त्याचा खर्च झालाय ते, सॉरी, जे नुकसान झालंय अधिकृत ते तुम्हाला द्यावं लागणार. ती बी चर्चा होतेच, पण चर्चा आमची काही अशी राजकारणाची नव्हती, परंतु राजकीय परिस्थितीवर निश्चित त्यांनी जी चर्चा केली माझ्यासोबत, प्रत्येकाचा वेगवेगळा इतकं सोपे दिसतात तशी नाही आहे. रंगे पाटील साहेब काही लोकांना वाटते, परंतु त्यांचा जो नियोजन आहे, त्यांचा जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, आणि विशेषतः समाजाच्या शेवटच्या माणसांनी त्यांच्यावर विश्वास केलेला आहे, त्या विश्वासाच्या पोटी त्यांचा ते कर्तव्य पार पाडू लागले. आम्ही निश्चित याच्यावर चर्चा करू, आणि राजकारणामध्ये कसं एक राज करण्यासाठी कारणं पाहिजे, आणि ते कारणं वेगवेगळे कसे कोणी शोधायचे ते मी त्यांना साहेबाला शिकवण्यासारखा इतका मोठा पुढारी नाही. राजारंग पाटलांना जे कोणी भेटी घेतात
त्यांचा उद्देश आता लपून नाही राहिलेला कुणाच्या, आणि नाही आता बैठक आता 3 वाजेपर्यंत नाही. मी पहिल्यांदाच भेटलो साहेबांना, त्यांनाही विचारून घ्या. मी याच्या अगोदर एकदा 15 ऑगस्ट 2 वर्ष 1 महिना किंवा 1 महिना 7 दिवस झाले असेल मी 15 ऑगस्टच्या झेंडावंदनला जालन्याला आलो होतो, आणि मी त्यांना विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही जरंगे पाटील साहेबांशी चर्चा करा आणि त्यांचा उपोषण सोडून त्यांना मुंबईमध्ये आपण त्याच्याशी चर्चा करू. आणि ते मी त्यावेळेस आलो, त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला, उपोषण सोडला. नंतर त्यांची मीटिंग झाली मुख्यमंत्री महोदय, आणि ते अनेक वेळेस त्यांनी त्यांच्या ज्या भावना आहे, त्यांचा जो व्हिजन आहे, तो लोक मुख्यमंत्री सोबत मांडला, आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्याला पॉझिटिव्ह उत्तर दिला. म्हणून तो त्यावेळेसचा मी एक गाठी भेटीचा साक्षी आहे, ते मी समोर आहे. मी आज ता एक दुसरी आहे. त्यावेळेसही आपल्या सर्व चॅनलवर 15 ऑगस्टचा झेंडावंदन केल्यानंतर परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी नाही. त्यावेळेस बी तोंडावर नाही, त्यावेळेस बी मी कॅबिनेट मंत्री होतो, आजही कॅबिनेट मंत्री आहे, माझ्यामध्ये काही बदल नाही. विधानसभेची तर आहेच नसेल. आता या तोंडावर आलेल्या म्हणून तर 3 घंटे त्यांना विनंती केली मी. आता त्यांची लढाई वेगळी आहे, ती त्यांच्या लढाईपासून पाठीमाग चर्चेमध्ये तर हटायला तयार नाही. विनंती काय बस हीच विनंती का कुठेतरी जुळवाजुळवी होती का? परंतु ते म्हणते माझ्यावर जो विश्वास समाजाचा बारीक लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत आहे, मी त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही, असे त्यांचे शब्द बोलले. मी तुमच्या समोर हे प्रामाणिकपणाने मांडू लागलो.